विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष साहित्य प्रकार कादंबरी या वाङ्मय प्रकाराच्या अभ्यास पत्रिकेमध्ये विश्राम बेडेकर यांची गजलेली रणांगण ह्या कादंबरीबद्दल विचार करत होतो. आणि यामध्ये आपण बघितलं की चक्रधर आणि हर्टा म्हणजे एक महाराष्ट्रीय तरुण आणि एक जर्मन जी तरुणी, ज्या दोघांचाही प्रेमविरह झालेला आहे, एकदा प्रेमभंग दोघांचाही झालेला आहे, आणि म्हणून कुठेतरी एकदा चक्रधराच्या मनामध्ये या स्त्री जातीविषयी किंवा प्रेमाविषयी आणि एकंदरीतच जगण्याच्या या अपेक्षेविषयी मनात एक आढी निर्माण झालेली आहे. आणि म्हणून स्त्रियांकडे तो एका द्वेषपूर्ण नजरेने पाहतो. आणि हे किती खोटं आहे, जगणं किती वाईट आहे, माणसं किती स्वार्थी आहेत, स्त्रिया कशा प्रेमाच्या अनाभाकात होऊन सुद्धा माणसांना फसवतात, अशा पद्धतीचे त्याचे काही अनुभव तो या ठिकाणी. आणि म्हणून आता स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आपण तसंच वागलं पाहिजे असा काहीसा दृष्टिकोन ठेवून तो हर्टा या जर्मन ज्यू तरुणीशी प्रेमाचं सुरुवातीला खेळ म्हणून वापर करतो. परंतु कालांतराने 10 दिवसाच्या त्या बोटीवरच्या प्रवासामध्ये तो खरोखरच तिच्या प्रेमात देखील पडतो. सुरुवातीला हर्टाचं प्रेम हे त्याला काहीस दांभी खोटं आणि फसवं वाटतं, परंतु नंतर ती एवढी त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करते की आता पहिल्या प्रेमात आपल्याला जो काही धोका झालेला होता तो आता होणार नाही असं वाटून ती चक्रधराला मनापासून स्वीकारते. त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करायला देखील ती तयार होते. परंतु जेव्हा जिनेव्हापासून निघालेली बोट ही हाँगकाँग पर्यंत जायला निघते तेव्हा मुंबईमध्ये उतरणाऱ्या चक्रधरांच्या सोबत राहून याच्यासोबतच आपण पुढील आयुष्य काढावे असा तिचा मनसुबा मध्येच पुन्हा एकदा उद्ध्वस्त होतो. कारण तत्कालीन ब्रिटिश वसाहतीखाली असलेल्या मुंबईमध्ये तिच्याकडे जर्मन पासपोर्ट असल्यामुळे मुंबईमध्ये तिला उतरू दिल्या जात नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा निराश होऊन ती पुढे प्रवास करते आणि शेवटी समुद्रात उडी मारून आत्महत्या करते, अशा पद्धतीचं हे कथानक आहे. पुढे असं म्हणता येईल की विश्राम बेडेकरांनी ही कादंबरी लिहिली त्या कादंबरीला लोकप्रियता मिळण्याचं आणखी एक महत्वाचं कारण असं की संवाद आणि विरोध यांची लयबद्ध गुंफण या अनुभव विश्वात विश्राम बेडेकरांनी केलेली आहे. या रचनेत भर आहे तो मुख्य विरोधावर आहे. आणि या विरोधाच्या दाबामुळेच या अनुभव विश्वाला असह्य ताण निर्माण होतो. त्यामुळे जगण्याची धडपड इतक्या ईर्ष्या इतक्या तीव्रपणे या दीर्घकथेत म्हणजेच कादंबरीत आपल्याला जाणवते. त्यामुळेच तिच्यात कडवट उपरोध निर्माण होतो आणि त्यामुळेच रणांगण ही शोकात्मिका होते असा विरोध नाना स्वरूपात नाना पातळ्यावर आपल्याला
या कथेत बघायला मिळतो, म्हणजे कथानकामध्ये. हर्टा या कादंबरीची नायिका आहे, तिच्यातील मध्यवर्ती पात्र ती तरुण असते, देखणी असते, जगण्याची तिला ईर्ष्या आणि हौसही आहे, तशीच ती सुंदर देखील आहे आणि अर्थपूर्ण जीवन जगायला जे जे लागते ते सगळं तिच्याकडे असते आणि बरोबर तिच्याकडे जीवनाकडे पाठ फिरवलेली असते. माणूस म्हणून जगायला एका द्वेषांध राष्ट्राने तिला अपात्र ठरवलेले असते आणि जरी तिने अटोगाट प्रयत्न केला तरी तिच्या उफाळणाऱ्या व्यक्तिमत्वाला या नकाराची भिंत फोडता येत नाही. पण तरी ती जितक्या उत्कटपणे जगते तितक्या उत्कटपणे सुस्थित सुरक्षित अशी इतर माणसे जगत नाहीत. आणि गंमत अशी की अत्यंतिक अर्थशून्य द्वेषात होरपळलेली असल्यामुळेच की काय ती अगदी निर्मळ बेभान असे प्रेम करते. अत्यंतिक द्वेषातून निरतिशय प्रेम जन्माला येते. बाकी बहुतेक माणसे अपेक्षा ठेवून जगत असतात, ही निराश्रित मुलगी मात्र निरपेक्षपणे जगते, प्रेम करते. पुन्हा असे निरपेक्षपणे प्रेम करीत असता एकाकी चक्रधर तिला लग्न करण्याचे आश्वासन देतो. सुस्थित सुरक्षित जीवन जगण्याची आशा पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये निर्माण होते आणि त्याच वेळी जर्मनी हे युद्धमान राष्ट्र होते. हर्ट्याला हिंदुस्थानात उतरायचीच बंदी होते. सुलटा पडलेला दैवाचा फासा कलंडतो आणि पुन्हा उलटा होतो. आणि स्वाभिमानी हर्टा, हिटलरच्या अरेरावीने त्रस्त झालेली हर्टा, स्वखुशीने चक्राधारापुढे लीन होते. सारा स्वाभिमान गिळून आपले सर्वस्व त्याला देण्यात तिला सर्वोच्च समाधान लाभते. यात केवढा मोठा विरोध आहे. स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य यामधील विरोधालाच यापुढे केवढा छेद दिला आहे हे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल. मागे सांगितल्याप्रमाणे की चक्रधराचे आयुष्य देखील असेच विरोधाने नटलेले आहे. उमाने प्रेमभंग केल्यानंतर तो परदेशी जातो, कदाचित प्रेमभंगाचे दुःख विसरण्यासाठी. परंतु प्रेमावरचा त्याचा विश्वासच उडालेला असतो. तो विद्ध व्याकुळ होतो. तुझ्यावर माझं अगदी खरं खुरं प्रेम होतं असे सांगत उमा दुसऱ्याशी विवाहबद्ध होते तेव्हा त्याला त्याचा अर्थ कळत नाही. प्रेमच त्याला खोटे अर्थशून्य वाटते आणि पहिल्या प्रियकराच्या वियोगाची जखम तिच्या हृदयात अगदी ताजी होती. ती हर्टा आपल्यावर अगदी खरेखुरे प्रेम करते आहे हे त्याला अखेर मान्य करावे लागते. म्हणजे कुठेतरी एक मानसिकता माणसाची अशी होते, एक माणसातील द्वंद्व ज्याला आपण म्हणू, की काय करावे आणि काय करू नये अशा अवस्थेमध्ये कुठेतरी एक निर्णय माणसाला घ्यावा लागतो. तसा निर्णय हर्टाने देखील घेतलेला आहे. कारण तिचा देखील प्रेमभंग होऊन ती देखील चक्रधरावर मनापासून प्रेम करायला मागे पुढे पाहत नाही. चक्रधराच्या स्वभावात देखील विरोधी छटांचे मिश्रण आहे. तो इतका स्वाभिमानी असतो की एकदा प्रेमभंग झाल्यावर प्रेमाशिवायच जगायचे, प्रेमाचे अस्तित्वच अमान्य करायचे असे तो ठरवतो. पण तो इतका संवेदनाशील असतो की प्रेमासाठी त्याचे हृदय अगदी आतुर झालेले असते. तो इतका भावनाशील असतो की आपल्या भावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून आपण कठोर भावनाशून्य आहोत असा बहाणा त्याला करावा लागतो. स्वतःच जगण्याची त्याची वृत्ती असते. बाह्य जगापासून, समाज आणि राजकारण यापासून अलिप्त राहायचे अशी त्याची वृत्ती असते. पण सामाजिक आणि राजकीय जीवनातील विध्वंसक विषारी शक्तींचे अस्तित्व त्याला सारखे जाणवत असते आणि त्याचे आंतरिक जीवन उद्ध्वस्त करणारा, त्याला व्याकुळ करणारा अनुभव या शक्तीच्या निर्घृण खेळातूनच निर्माण होतो. किंवा खरे म्हणजे सामाजिक जीवन आणि व्यक्तींच्या आंतरिक जीवन यांच्या न बसणाऱ्या मेळांचीच रणांगण ही एक शोकात्मिका आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येतं. रणांगणचे कथानक बहुतांशी एका जहाजावर घडते. अथाड समुद्रात तरंगणाऱ्या अमर्याद क्षितिजाने वेढलेल्या
आणि त्याचा भेद करायला धावणाऱ्या लाटावर नाचणाऱ्या दिव्यांनी झगमगणाऱ्या पियानोच्या स्वरांनी भारलेल्या अशा एका चिमुकल्या विश्वात चक्रधर आणि हरटा यांचे प्रेम उमलते. स्वातंत्र्य आणि सौंदर्य यांच्या परिसरात दोन जीवांचे हे काव्यपूर्ण मिलन आहे असं या ठिकाणी लेखकाला वाटतं. पण या मनोरम संवादाला खेटूनच एक निर्घृण विरोध होतो असतो. सुंदर परिसारखी ती बोटच चेटकिणीसारखी ठरते. अफाट सागर, मोकळा वारा यांच्या सानिध्यात राहणारी ही बोटच हरटापुरती तरी एक अभेद्य तुरुंगाचे रूप धारण करते. त्या बोटीवरून तिला जमिनीवर पाय टाकणेच अशक्य होते. चक्रधराबरोबर तिला मुंबईला देखील उतरता येत नाही आणि बाटलीत सीलबंद करून ठेवल्यासारखी ती त्या बोटीत अडकून राहते. असह्यपणे आपल्या प्रियकरापासून हजारो मैल दूर जाते आणि स्वातंत्र्याचे जे प्रतीक त्या सागरात उडी मारून आपला जीव देते आणि या विश्वातून कायमची मुक्त होते. अशा पद्धतीचं हे कथानक या रणांगण कादंबरीमध्ये आहे. बेडेकरांनी विरोधातून ठिकठिकाणी उपरोधिकताही लाभलेली आहे. बोटीवरील हिंदू तरुण निर्वासित ज्यूसाठी वर्गणी गोळा करायला एकत्र येतात तेव्हा त्यांच्या संभाषणातून हिंदुस्थानातला जातीय द्वेष एकदम फुटकारत बाहेर येतो आणि ते एकमेकांना निर्वासित करायच्या धमक्या देऊ लागतात. गीत्यांचे छोट्या लुईवरचे प्रेम अगदी निर्मळ निरपेक्ष असते पण लुईच्या आईला जाळ्यात पकडायचा तो एक डाव आहे अशी इतर लोक कल्पना करून घेतात. आणि म्हणूनच रणांगण मध्ये विरोध आहे तसा संवादपणाही आहे. हरटा आणि चक्रधर ही तरुण देखणी संवेदनाक्षम माणसे प्रेमाने जोडली जावी ह्यात जसा संवाद आहे तसा त्या दोघांची पहिली प्रीती विफल झालेली असावी यातही आहे. या दोघांच्या प्रीतीचे पुष्प बोटीवरल्या वातावरणात उमलावे यात जशी सुसंगती आहे तशीच त्या प्रीतीच्या गुलाबाशेजारी शिंद्यांच्या लोईवरील प्रेमाची जाईची वेल बहरावी यातही आहे. इटालियन वेटर चक्रधरला काळ्या माणसासाठी राखून ठेवलेल्या टेबलाशी बसायला सांगून त्याचा ज्या ज्यावेळी अपमान करतो त्याच वेळी अपमानित हरटाचा आणि त्याचा परिचय व्हावा हे जसे अनुभव आहे तसेच हिटलरच्या जर्मनीत हरटाला आणि आपल्या स्वत्वाची जाणीव सार्वजनिक बाथरूम मधल्या आरशात स्वतःचे रूप पाहून व्हावी यामध्ये देखील आहे. आणि म्हणूनच संवाद आणि विरोध या साऱ्याच कलाकृतीत असतात तेव्हा निखळ त्यांच्या अस्तित्वामुळे काही कोणतीही कलाकृती श्रेष्ठ ठरत नाही. ही संवाद व विरोधाची गुंफण किती अनपेक्षित व अर्थपूर्ण आहे यावरच कोणत्याही कलाकृतीची गुणवत्ता अवलंबून असते. हरटा व चक्रधर ही दोघेही अनुरूप असतात. हा संवाद काही मोठासा अर्थपूर्ण नाही आणि त्या दोघांचीही पहिली प्रीती विफल झालेली असावी. हा संवाद तर काहीसा यांत्रिक आहे पण हरटा व चक्रधर यांची प्रीती आणि शिंद्यांना लुईविषयी वाटणारं निर्मळ प्रेम यातला संवाद मात्र काहीसा अनपेक्षित आहे, विशेष अर्थपूर्ण आहे. चक्रधराने प्रेमभंगाचं दुःख घेऊन देशाबाहेर जावे आणि एका नव्या प्रेमभंगाने व्याकुळ होऊन परतावे ही रचनाच भूमितीतल्या आकृतीसारखी साधी आहे. अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी प्रख्यात समीक्षक गंगाधर गाडगिळ हे करतात. आणि या रणांगण या कलाकृतीचं यश अपयश किती ठळक आहे हे या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. बाकीचं आपण पुढच्या तासाला बघूया.